माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याच्या बातम्या आज चांगल्याच प्रकाश जोडत होत्या की गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरे गटाची जी वातावत होते त्या वातावत पाहता ही संपूर्ण वातावत थांबावी यासाठी रश्मी ठाकरे यांचा हा दौरा आहे का अशी चर्चा जी आहे ती रंगायला लागली आहे. आपण पाहिलं तर जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आणि सर्व आमदार जे आहेत जवळपास 40-45 आमदार आणि खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत आणि खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे सर्व आमदार आणि खासदार गेले असले तरी स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते महाराष्ट्रातून खूप कमी प्रमाणात त्यांच्यासोबत गेले होते. ही एक गोष्ट जर आपण राज्यात पाहिली तर जी दुसरी फळी आहे शिवसेनेची दुसरी फळी आपण ज्याला म्हणू शकतो ती दुसरी फळीने उद्धव ठाकरे यांची मोठी साथ जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात दिलेली आपल्याला पाहायला मिळते. पण जर आपण गेले 3-4 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यात हे भक्कम पाठिंबा जो आहे तो उद्धव ठाकरेंना असताना किंवा नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक पदाधिकारी असतील त्याचबरोबर नगरसेवक असतील ग्रामीण नाशिक ग्रामीणचे अनेक ज्यांना चांगली पदं आहे शाखाप्रमुख असतील किंवा काही पदाधिकारी आहे यांचं उद्धव ठाकरे गटाला सोडून जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेषतः म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा किल्ला लढवणारे संजय राऊत यांच्याकडे ही नाशिक शहर आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यामुळे एवढा सर्व गट जो आहे तो का उद्धव ठाकरेंना सोडून जातो आहे किंवा की हा संपूर्ण गट जो आहे तो संजय राऊतांना नाराज आहे का अशा अनेक चर्चा ज्या आहेत ते या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे गटाने देखील संजय राऊत यांना संपूर्णपणे टार्गेट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्या त्यावेळी शिंदे गटातले दादा भुसे असतील किंवा खासदार तिथले शिवसेनेचे आहेत त्यांनी राऊत यांचे समर्थक जे आहेत ते त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना शिंदे गटात त्यांना प्रवेश घेऊन दिला. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असताना खूप मोठ्या प्रमाणावर हे वातावरण सुरू असताना जी महिला आघाडी आहे कारण शिवसेनेची महिला आघाडी ही सर्वात भक्कम मानली जाते आणि आक्रमक ज्याला आपण म्हणू शकतो ते आक्रमक देखील आहेत. आपण जर राज्यातल्या विविध राजकीय पक्षांचा जर विचार केला तर सर्वाधिक ॲक्टिव आणि सर्वाधिक आक्रमक आणि विशेषतः जर आपण सभा ज्या आहेत जाहीर सभांचा जर आलेख पाहिला तर जाहीर सभांमध्ये उपस्थिती जी आहे ती महिला शिवसैनिकांची सर्वाधिक असते. अशा महिला विंग्सने रश्मी ठाकरे यांना थेट जे आहे ते निमंत्रण या ठिकाणी दिलं आहे की तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर यावं नाशिक जिल्ह्यामध्ये महिला मेळावा आहे त्या महिला मेळाव्याला तुम्ही उपस्थित राहावं हे झालं निमंत्रण. कारण कसं आहे की जर आपण एक गोष्ट विचार केली की रश्मी ठाकरे सगळे राजकारणात येतील का तर सध्या तरी चित्र तसं नाही आहे. त्या खऱ्या अर्थानं भक्कमपणे मातोश्रीवर संपूर्ण बाजू जी आहे ती सांभाळून घेत आहेत अनेकांवर लक्ष ठेवत आहेत. या गोष्टी जरी असल्या तरी जेव्हा शिवसेनेत मोठी फूट पडली आणि ठाण्यामध्ये खूप मोठी स्पर्धा जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळाली त्यावेळी देखील रश्मी ठाकरे थेट मैदानात उतरल्या होत्या आणि रश्मी ठाकरे यांनी थेट ठाण्यामध्ये जाऊन हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला आणि आरतीला देखील हजेरी लावली होती. त्याच पद्धतीने हजेरी जी आहे ती नाशिकमध्ये देखील लावली कारण खूप मोठी गोष्ट आहे की थेट रश्मी ठाकरे जर महिला एवढ्या आक्रमक अशा महिला संघटनेला जर त्या तिथे गेल्या तर त्यांना एक मोठा दिलासा जो आहे तो महिला संघटनेला मिळेल आणि नाशिकमध्ये एक मोठी जी ताकद आहे शिवसेनेची त्या ताकदीला एक आधार मिळाल्यासारखं या ठिकाणी होईल. पण खऱ्या अर्थानं ते सक्रिय राजकारणात थेट नाशिकला या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गेले अनेक दिवसांपासून संजय राऊत हा नाशिकचा किल्ला सांभाळत आहेत. नाशिकमध्ये त्यांनी स्वतःचा प्रस्ताव केला स्वतः जातीने त्या ठिकाणी लक्ष देत आहेत आणि अशावेळी जर रश्मी ठाकरेंनी थेट नाशिकची जबाबदारी सांभाळली तर कुठेतरी संजय राऊत हे दुखावू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांना बाजूला करण्यासारखंच हा संपूर्ण प्रकार असेल किंवा संजय राऊत त्यांचं नेतृत्व स्थानिकांना मान्य नाही म्हणून रश्मी ठाकरे त्या ठिकाणी आल्या हा सगळी जो आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे जरी समजा त्या मुंबईत या ठिकाणी सक्रिय राजकारणात सहभागी झाल्या पण त्या नाशिकला त्या ठिकाणी थेट राजकारणात सहभागी होणार नाहीत. पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा महिला मेळावा जर असेल तर त्या महिला मेळाव्यांसाठी नक्कीच उपस्थिती जी आहे ती रश्मी ठाकरे राहू शकतील पण थेट राजकीय नाशिकच्या राजकारणात त्या सक्रिय होतील किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये सक्रिय होतील हे चित्र जरी सध्या स्पष्ट दिसत नाही. अजूनही पक्षाकडून या संदर्भातला कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. पण जर आपण पाहिलं उद्धव ठाकरेंची
सभा जी आहे ती जळगावला होते, जळगावच्या पाचोऱ्यामध्ये होते। त्याचवेळी जर हा कार्यक्रम झाला तर कदाचित उद्धव ठाकरे देखील नाशिकला थांबून पुढे या ठिकाणी जाऊ शकतात अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते।